नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। सातपुडा डोंगर परिसरात होणारी जंगलतोड थांबविण्याबाबत हिंदवी स्वराज्य सेनेतर्फे वेळोवेळी तक्रारी करून व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आली होती। या संदर्भात हिंदवी स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीस बोलवीत समस्येवर तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती हिंदवी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिले। तर आम्ही मागच्या गेल्या 1-2 वर्षापासून सातपुडा वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय। आमच्या लक्षात आलं की आपल्या सातपुडामध्ये जे महत्त्वाची झाडं आहेत, जसं सागवान वगैरे आणि इतर जी झाडं आहेत, त्यांची सर्रास कत्तल होत होती। आम्ही बघितल्यानंतर आम्ही लोकल ग्रामपंचायतमध्ये निवेदन दिलं, त्यानंतर तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, पण त्याच्यावरती 1% ही काही कुठली कारवाई झाल्याचं आम्हाला कळलं नाही। मग त्यानंतर आम्ही रेंजर असतील यावल तालुक्याचे, यावल हा आपला वन विभाग म्हटला जातो, यावल हे अभयारण्य आहे आपल्या उत्तर महाराष्ट्राचं सर्वात मोठं। तर त्यामुळे आम्ही वन विभागाला पत्र दिलं, त्यांच्याकडनं कुठलीही कारवाई झालेली आमच्या लक्षात आली नाही। त्यानंतर आम्ही जळगाव जिल्ह्याला उपवन अधीक्षक आहेत, त्यांना आम्ही पत्र दिलं, तिकडनं पण काही नाही। नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं, मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेब, त्याच्यानंतर वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री, हे पूर्ण सिस्टमला आम्ही निवेदन दिल्यानंतरसुद्धा कुठलीही कारवाई आमच्या लक्षात आलेली नाही। एक नॉर्मल फक्त जे सायकलवरती वगैरे जे फिरतात त्यांच्यावरती कारवाई होते, पण जे खरोखर ओरिजिनल सागवान जो म्हणतो आपण, तो तिकडनं जो गाईड केला जातो त्याच्यावरती कुठली कारवाई होती। आता मी बघितलं, आता आम्ही 2-3 दिवसापूर्वी काही लोकांना तिकडनं हुसकावून लावलं की ते अक्षरशः मशीन, त्यानंतर तुमचे मशीनचे कटर असेल कुराडी, त्याच्याने ते ओरिजिनल सागवानाची कटाई करत होते। मनोदेवी परिसर, आळगाव ग्रामस्थ, त्यानंतर मनापुरी एरिया, वाघिरा, मालोद, नायगाव, त्यानंतर तुमचं निंबादेवी धरण, असं इकडे यावलपासून ते चोपडापर्यंत इतका परिसर, फक्त आपण ज्या रस्त्याने जातो रस्त्याच्या बॉर्डरवरती झाडं दिसतील आपल्याला, पण त्या बॉर्डरच्या नंतर जे 100 मीटरच्या परिसराच्या पलीकडे जो आहे तिथे झाडं अक्षरशः दिसत नाही आपल्या डोळ्यांनी। सातपुड्यामध्ये म्हणतो आहे आपण गावाचा विषय नाही करते, सातपुड्यामध्ये ही परिस्थिती केलेली आहे। जे पर्यटक जातात तिथे गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की जंगल खूप दाट आहे, तर जंगल दाट नाही आहे, फक्त रोडाच्या आजूबाजूला दोघं दिशेला झाडं ठेवलेली आहेत आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारची झाडं तिथे शिल्लक नाही। तर आम्ही त्या लोकांना हुसकावून लावलं, त्यानंतर आता आम्ही बघतो आहे तर त्या लोकांवरती सुद्धा कारवाई करण्याचं आमच्या कुठे निदर्शनात आलेलं नाही आहे। अधिकारी तिथे आले होते, पण अधिकारी त्यांना संरक्षण देत होते की अशी आम्हाला शंका वाटते आता। तर ह्या कारणाला आता कोण जबाबदार, याच्यावरती कोण उपाययोजना करेल।